सो so, आमच्याकडे तेरा वर्षाचा चौदा वर्षाचा भूग आलो आणि त्यांच्यानी सांगले की हे काय विकास सुरू जाऊ ना पहिली सकल तपासता गड्डे सारखे असा काय ना सो हे अजूनही प्युबर्टी डेव्हलप जाऊ ना आणि फर्स्ट साईन ऑफ प्युबर्टल डेव्हलपमेंट म्हणजे हे गड्डे मोठे जाते हे अराऊंड हे लेँथ काढले टू पॉइंट फाय सेंटीमीटर्स मेटा आय सी सो ना हे ऑर्किडोमिटर कंपेयर याच्याबरोबर कम्पेअर करतात सो ह्या बरोबर कळतं हे सगळे नॉर्मल ब्लू कलर असा ते सगळे नॉर्मल आणि आसा येलो असा लहान असा हॉय लहान द चाइल्ड इज नॉट एटेंड प्युबर्टी नॉर्मल असे नी नॉर्मल सो आता कोणाक प्युबर्टी सुरू hmm. एक परत हाय सांगले असा कॉन्स्टिट्युशनल डिले डिले जाऊ शकता बेस्टेच सो आणि एक दोन वर्षा सुद्धा कैन वेट अनलेस आणि प्रॉब्लेम असा जे जसे थोड्यांना प्युबर्टी डेव्हलप जायला किंवा स्वास घेवपा सारखे जायना कॅलमेन सिंड्रोम म्हणतात सो तिथून श्वास घेऊ प्रॉब्लेम असतात स्मेल स्मेल सेन्सेशन सारखं असंक आणि आणि क्लायंट फेल्टर्स एक असतात जे सामके लांब असतं mm -hmm. त्यांना गायनेकोमस्टिया टेस्टीस काम करिना सो mm -hmm. so, ते काम करिना म्हणून त्यांना फिमेला गायनेको गायनेकोमास्टिया म्हणतात फिचर्स येतात त्यांना सो ते एक असतात ते आमचेकडे दादले सुद्धा येतात विथ ब्रेस्ट डेव्हलपमेंट छातीचा विकास झान सो क्लायंट फेल्टर्स म्हणतात सो तसे ते एक So, ले ले। आ, ले ले ले। सिंपल पोपा गेले ना जाले कारण अशे असता की आयदर आता आमचे एक एक्सिस असता आमचे प्युबर्टी केन्ना सुरू जाता आमका आंगा पिट्यूटरी असता मास्टर ग्लँड थंचेन गोनाडोट्रोफिन्स म्हणून बाहेर सरता एफएसएच एलएच ते वचून आमचे बॉडी बॉडीन ते स्टार्ट जाता त्या टाइमवर ते काम करपा सुरू जाता ना जाले पहिली 13 14 वर्षांत ते निदलेले असता ती एक्सिसान ते वचून ते आमकां सकयल गड्ड्याचे नाजाल्यार ओवरिजाचे एक्ट, एक्ट करता आनी ताका सांगता की आतां मेल हॉर्मोन किंवा फिमेल हॉर्मोन तयार कर आनी ते हॉर्मोन तयार केले की ताजो वचून पेरिफरल एक्शन आमकां दिश्टी पडटा जशें केस येवपाचे किंवां छातयेचो होसनेस ऑफ वॉयस हे सगळे पेरिफरल एक्शन सो हे सगळे आतां खंय प्रोब्लेम आसूं शकता असले नॉर्मली आसना बट रेरली दे कॅन बी कॉज कॉजीस लायक ब्रेनान ट्यूमर आसूं शकता किंवां ओवरीज किंवां टेस्टीस काम करिना सारके टेस्टिसा भितर टेस्टिसाचो वाड सारखे जायना ते एक प्रॉब्लेम असतात किंवा टेस्टिसातल्यान हॉर्मोन भायर सरता पण तेचो पेरिफेर वचून एक्शन जायना रिसेप्टराचेर एक्शन जाय म्हणजे प्रोडक्शन इज एडेक्युएट बट युटिलायजेशन इज नॉट देर सो हे सगळे दीज आर द मेन ब्रॉडली दीज आर द कॉज थँक्यू डॉक्टर मग तुम्ही बरीच मोलाधिक माहिती आणि एक अभ्यासपूर्ण पूर्ण असे की आम्ही जसं आम्ही सांगितलं की हे गोष्टी अशा प्रत्येक आम्ही सांगितलं की प्रत्येकाने प्रोपमांचे लक्ष देऊन पळयात कारण दीज आर नॉट द कॉमन थिंग्स दे सी एक आणि त्यांना कळना की अशा बाबतीत किती करत दे गेट लिटल कन्फ्यूज सो रादर दॅन जस्ट शंटिंग फ्रॉम दिस पर्सन टू दॅट पर्सन दे शुड गेट अ प्रॉपर गायडन्स डॉक्टर आमचा प्रश्न आला असा तो किंवा हॅलो हॅलो या हॅलो हा शैलेश कार्यकर हा शैलेश बाबा प्रश्न विचारात हा विचारात हॅलो हा विचारात जायना जायत तर hmm. त्यांच्या पायाचे ऑपरेशन करून पायाच्या हाडाच्या मधी hmm. नवीन हाडाचे रोपण करतात hmm. आणि ही पायाच्या मधी बसयली हाडां hmm. पायात एकरूप जातात अशी hmm. शस्त्रक्रिया भारतान करतात आणि करतात खात <laughs> हे समके रेअर सर्जरी खूप <laughs> कमी एका इलिझारो प्रोसिजर म्हणटा बरोबर इलिझारो प्रोसिजर म्हणटा तुम्ही जे म्हणटा तेका आणि ते नॉट फॉर नॉर्मल आता जे फाईट वाढणार so, mm. था, mm. सो त्यांना मोस्ट कॉमन कॉझीज थायरॉयड किंवा ग्रोथ हॉर्मोन डेफिशियंसी असतात ग्रोथ हॉर्मोन डेफिशिंसी झाल्या ग्रोथ हार्मोन देतात इंजेक्शन किंवा थायरॉयड झाल्या थायरॉयड रिप्लेस केले जे ऑटोमॅटिक वाढव लागतात थोडे कारणांगले आम्ही कारणां काढले आणि त्यांना किती हार्टांचा प्रॉब्लम असा स्केलटल डिसप्लेस या म्हणतात हार्डांचा बेसिक प्रॉब्लम असा जर त्यांना काही उपाय असा सो वी थिंक ऑफ डुईंग इलीजारोस प्रोसिजर या मा्यकाळ बाबत तो प्रश्न बरं असण एक गोष्ट महत्वाची सारखे लक्षात घ्या जसं डॉक्टरांनी सांगा यू कन्सल्ट गुड इन द सेंस आई एम गुड एंड बॅड असं म्हणणं अ एडोक्रनोलॉजिस्ट किंवा कारण जो ग्रोथ रिलेटेड बी जे हॉर्मोन्स त्याने उद्या सांगले की ग्रोथ हॉर्मोन्स किंवा बाकीचे जे सगळे फि फॅक्टर्स असतात ते सगळे कन्सिडर करून डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मागीर यू थिंक ऑफ गोइंग फॉर दीस राधे म्हणजे दीस अ टोटल न्यू टेक्निक दो इट इज एस्टॅब्लिश झालेले म्हणपा हरकत ना कना एलिस हर इज बिकम वेरी कॉमन डे बाय डे आणि इंडियन करतात आता त्याच्या एक एक्झॅक्टली आम्ही तुम्हाला सेंटर सांगू शकना बट इन युअर केस आई थिंक इट इज बेटर यू गेट फर्स्ट तुमचे पहिले डायग्नोसिस क्लियर जाऊन म्हणजे डोंट जंप टू द कंक्लूजन कि त्याचे हाइट वाढोपाते बोन्स कट करून ते करपाचे कधी डॉक्टर एक फुलला प्रश्न आयला सतत घेऊया हॅलो हॅलो या आंगले तसं जणा साकळे जैन संजना बाई प्रश्न विचार म्हणजे चोचली एक असं 1:30 वाजता त्याkani त्याच्या असं दात फोडू ना आणि दुसरे म्हणजे तुझे हाईट आणि नॉर्मल पेक्षा म्हणजे हाईट जास्त काही दिसत म्हणजे बाकीच्या भुरगे असतात त्यांच्यापेक्षा तुझी हाईट मशी जास्त काही दिसत पण तुमच्या तुमच्या पेरेंट्सातले तुमच्या सुद्धा पेरेंट्सांक को असे कोण टॉल बी असले म्हणजे आम्ही दोघा असतात तुझी म्हणजे हाईट पाच फूट चार इंच असं आणि म्हणजे मी आठ पाच फूट आठ इंच तुमच्यापेक्षा लांब असा ती ना लांब ना सध्या साडेअकराच वर्ष असा नाही त्याच्या

किद्या सगळे बाकी सगळं नॉर्मल असतं हाय हाईट सुद्धा जे तुम्ही म्हणता हाईट ते गेले आता एकदा मेंसेस झाले नी झाले तेजे नंतर ते मॅक्सिमम 6 टू 7 सेंटीमीटर वाढता सो तेजी तिजी फायनल हाईट हां हां हेजे नंतर आणि वाढचे ना सो एनी फीमेल मेंसेस झाले म्हणते की 6 टू 7 सेंटीमीटर मॅक्सिमम मगिर ग्रोथ जाता तेंका ओके दुसरे दात पडोंग ना ते मका या जाऊ ना किद्या बिकॉज युजुअली दात पडोंग ना या डिले केना जाऊ शकता थायरॉइड प्रॉब्लम म्हणजे हायपोथायरॉइडिझम त्यांना प्युबर्टी सारखे डेव्हलप जाऊचे ना चांची दुसरे म्हणल्यावर ग्रोथ हॉर्मोन डेफिशियन्सी तिथून जाता डिलेड हे सो तिथून फीट जायना सो म्हणजे असे अपेरंटली दिसतं एखादं किती जाऊ शकता कारण दिस अ वेरी लाँग प्रोसिजर कारण एकाच वर्षात सगळे पहिली पडले बी एक कारण त्यांच्या घडये लक्ष येऊ नसले मे बी पॉसिबल तरी पण एज अ सेकंड ओपिनियन यू कॅन कन्सर्ट युअर डेंटिस्ट सांगू शकता हे आता दुधाचे दात काय ते म्हणजे नवे दात आले हे पण मी कन्फर्म करून घ्या

आणि बाजरां ते स्टेप अप बी म्हणतात ने <laughs> हॅलो अच्छा गेटलेस बी आय गॉट अ एक्टा पण माकायचं वजन कितलंय वजन ते ज्या हा वजन फिफ्टी आहे सर तुमच्या घरांत कोणाचे शॉर्ट स्ट्रेचर बी असिल्ले म्हणजे तुमच्या फॅमिली इन यॉर पेरेंट्स किंवा ग्रँडपेरेंट्स आजोबाले आता एनीवे आता वीस वर्ष झाले ते सो तिची ग्रोथ कंप्लीट झाले अस आता सध्या कित्याक लागून शॉर्ट असं ते इन्व्हेस्टिगेट करून सुद्धा तिका काय फायदा जावपाना एज अ पेशंट फायदो फायदा सो वीस वर्सांचे ती शॉर्ट आसा आता ते बाजारात मेळटा तिथून काय जायना आता ग्रोथ कशें बंद जाता आमच्या हाडां पहिले जाल्यार तिथून एक ग्रोथ प्लेट असता एपिफायसीस म्हणटा आम्ही आणि उरलेले बोन आसता सो ते ॲपिफायसीस वाढत आसता भुरग्यांक आता आम्ही एक्सरे काढून पहिले जाल्यार ते ओपन आसता सो एज चायल्ड ग्रोथ ते फ्यूज जयच वयता सो एकदा ते फ्यूज झाले की तू मागीर कितलेय वर्ड ते ते लांब जावचे ना सो जे एडवर्टीजमेंट दाखयता लांब जावं शकता आणि हे दे आर रॉंग ताका लागून हे हॉलिक्स एड किंवा हे एड सुद्धा जे आसा घेवन पण खूब जाण बॉल्सा लांब जातात म्हणजे पैसे सोपून म्हणजे लांब जातात वजन कमी गव्हर्मेंटान सुद्धा हे प्रोडक्ट जे आसा बॅन केला की दे कॅनॉट एडवर्टाइज दॅट दे आर ग्रोथ प्रमोटिंग ऑर हाईट प्रमोटिंग किद्या हाईट इज डिपेंडेंट ऑन जेनेटिक्स एंड ऑन द डॉक्टर मग सामको एक फुडला प्रश्न आयला असा हॅलो हॅलो या आम्ही माझ्या मुलीचं एक काय झालं दोन दिवस ताप आला आणि तिच्या अंगावर असं पुरळ सारखं आलं ला, लाल कलरचं तर ते कशामुळे म्हणजे काय आता मुलीचं वय काय सहा महिन्याची आहे ती आता सहा महिन्याची आहे कुठे राहता खोली मापचा आग... दोन गोष्टी असू शकतात एक सध्या ग्रीप चालू असा सगळ्यांना हँड फूट माउथ डिझीज आणि दुसरे म्हणल्यावर मिजल्स <laughs> म्हणतात so, तुम जा ते जाऊ शकता स ते सात महिन्याचे सो बेस्ट म्हणजे तुम्ही तुमचा जवळचा जो पेडिटेशन आहे म्हणजे बालरोगतज्ञ आहे त्याचा सल्ला घ्या कारण एक्झॅक्टली ते त्याचं नेचर बघितल्यानंतरच कळेल की ते कुठल्या प्रकारचे आहेत नंतरच त्याला काय ते योग्य ते औषध देत डॉक्टर आता आम्ही एक उद्याच्या उलय की अबाउट अ ग्रोथ हॉर्मोन किंवा मला सांगा की आय एम जस्ट आस्किंग अ व्हेरी जनरल क्वेश्चन आता खुपशे फटी म्हणजे नाव दे आर सींग द वर्ल्ड वाईड वर्ल्ड वाईड दे आर फायंडिंग दॅट की प्युबर्टी असा

वेदर दॅट इज अ रोल एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा तुमच्या वतीनं विचारता डॉक्टरांना मात्र ट्रिकी असा प्रश्न खरं म्हणजे की ही जी भुरगीं असतात आता हे जगानच आता दिसून आला की त्या भुरग्यांची वयार येवपाची जी वयो मर्यादा असा ती आता सकल लागल्या म्हणजे जी भुरगीं पहिली बारा चौदा वर्सांनी वयार ये ती आता दहा वर्षा सुद्धा एका पेशंट झाला दहा वर्षाच्या वयाचेरूच ताका प्युबर्टी आयली म्हणजे वयार सुरू अशा पद्धतीचे फरक कित्या खातीर दिसून येतात हे आता आम्ही न्युट्रिशन बरे असा एक म्हणून पहिली न्युट्रिशन एक जनरेशन पहिली पहिले जाल्यार तितले गावात रावपाचे तितले जेवण सारखे नाशिले सगळे व्यवस्थित आता भुरग्यांक बरे जेवयता सो ते त्याच्याबरोबर ऑलरेडी वेस्टान ऑलरेडी पहिलीच्या इन द वेस्टर्न आशिल्ले प्युबर्टी अर्ली सो तेच ट्रेंड आमच्या हातून दिस इज वन ऑफ द फॅक्टर्स तुम्ही जे म्हणटा ब्रॉयलर चिकन फॅट विथ हॉर्मोन्स दॅट इज वन ऑफ द फॅक्टर्स पण हे सुद्धा असा की ते खावना जाल्यार सुद्धा स्टील प्युबर्टल एज ओवर आता डेफिनेशन आता असे पेशंट येतात जे चार वर्षांचे पाच वर्षांचे मेन्सीसुरू जाते चेडवा दॅट इज प्रिकॉशियस प्युबर्टीश जस्ट लाईक डिलेड दट इज प्रिकॉशन सो आम्ही प्रिकॉशिस कसे डिफायन करता बिफोर एट इयर्स इफ प्युबर्टल डेव्हलपमेंट म्हणजे छातीचा विकास चेडवाक बिफोर एट इयर सुरू झाले किंवा इन बॉयज बिफोर नाईन इयर्स लिंगा गड्ड्यांचा विकास सुरू झाला जे प्रिकॉशिटी घेतात पण सेम थिंग बिटवीन सिक्स टू एट इयर्स hmm. सुद्धा झाले जाल्यार hmm. आम्ही डायरेक्टली त्यांना ट्रीटमेंट किंवा इन्व्हेस्टिगेट करपा वचना hmm. किद्या तेका आम्ही बॉर्डरलाइन केस म्हणून घेता आणि फॉलोअप अप करून पयता किती जाता ते हाऊ हाऊ फास्ट दे प्रोग्रेसिंग सो लेस देन सम केस 6 इयर्स झाले इट इज डेफिनेट केस ऑफ प्रिकॉशियस प्युबर्टी आणि आम्ही तेका ट्रीटमेंट सुरू करता ते प्युबर्टी स्टॉप करून वक्तान देऊन स्टॉप करून दवरतात अच्छा थँक यू डॉक्टर डॉक्टर आमका एक प्रश्न आलेला सा हेलो हेलो डॉक्टर आ खरं सोडायचं मनीषा बांदेकर उलेचा मनीषा बाय प्रश्न विचार

तोच तर प्रश्न म्हणून तसे विचारले आता तुम्ही सांगला की काय याद उरना म्हणून म्हटलं हाय म्हणून तेच विचारले हवे की बेसिकली आमच्या म्हणजे सर्वसामान्य पालकांचा असंच समज असता की एक्सप्रेस फोन द फ्यू की जे पाच सात वर्षांची भरगी असतात त्या अभ्यास काय याद उरना मग आमच्या घरा तसेच दोतराचं घर आहे तसं अनुभव असतो सो वॉट आय एम ट्राइंग टू यू की असं एकदम मनात असे लावून घेऊ नका ताच्या कलेन शिकुनी मातसो आणि हे जे वय असं ते खरे म्हणजे जरी आता वॉट एव्हर द गव्हर्मेंट गायडलाईन मेसेज ह्या वयार खरं म्हणजे भरग्यांनी वडलो गाजली याद दोरपच नाही कारण आता लास्ट टाइम वी हॅड वन प्रोग्राम कडेन हाच एक डॉक्टर आनी आणि ल्हान एका पालकान फोन केला नर्सरीन आसा ताका पॉयम्स याद उरना किंवा आणि कितें ह्या वयार ताका थोडेशे खेळपाचे वय वा थोडेशे वागडपाचे वय तुमी आतां ताची सगळी जबरदस्ती करपाक लागले तो लो। तो भिवनूच ताका याद उरता तेंय विसरतलो म्हाका दिसता हॅव पेशन्स तुमी थोडोसो धीर धरात तरी पण डॉक्टर यू वॉन्ट टू एड समथींग युअर फ्री एक थायरॉयड प्रोफायल करून घ्या आनी कितें एक्टिविटी तुमकां दिसले स्लो आसा किंवा थायरॉयड प्रोफायल ना स्पेसिफीक जाय अभ्यास याद उरना सो बेस्ट तरी सुद्दां तुमी जर डॉक्टरान सांगलें कारण बिंग अ एन्डोक्रायनोलॉजी युअर थायरॉयड प्रोफायल तरी करून घेयात या मग डॉक्टरने तुम्हाला सांगला ते म्हणून एक थायरॉइड प्रोफाईल करून घ्या पेडेट्रिशनचा सल्ला घ्या आणि मग जर सगळे नॉर्मल असं यू कॅन रिलॅक्स डॉक्टर एक लहानसो ब्रेक घेऊया आणि परतून सुरू करूया